पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नावरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी प्रचारसभा आयोजित केली होती। या प्रचारसभेत माजी आमदार अशोक पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय। पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नावरा येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी प्रचारसभा आयोजित केली होती। या प्रचारसभेत शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केली। शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला बाजारभाव नाहीये, शेतकरी देशोधडीला लागला आहे अशा शब्दात अशोक पवार भाजप सरकारवरती जोरदार बरसलेत। या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजप सरकार हा गुंडांचा पक्ष असून मुख्यमंत्री हे गुंडांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, तसेच मुख्यमंत्री आपल्याच मित्रपक्षाची अवकात काढत आहेत अशा जोरदार शब्दात अजित पवार यांनी भाजप सरकारवरती जोरदार टीका केली आहे। आमच्या पुणे जिल्हा शिक्षण संस्थेची लोक आमच्या विरोधात उभी आले, म्हणजे कधी आम्ही सत्तेचा गैरवापर केला नाही। बाबांनो, आताच्या काळामध्ये हे गुंडांचे मुख्यमंत्री आहेत असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं। हो, ते म्हणजे गुंडांचे मुख्यमंत्री। मला एवढं माहिती होतं की सध्या गुंडांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बघितलं जात। कुणावर आरोप झालेले असतील, कुणावर कुणाचे आरोप असतील, कुणावर मोका लावण्याच्या संदर्भातल्या कारवाया चालल्या असतील, तरीपाच्या कारवाया चालल्या असतील, कोण खंडणी गोळा करत असेल, कोण वन माफी असेल, कोण त्या ठिकाणी लँड माफी असेल, या सगळ्यांना घेण्याचं काम चाललेलं आणि त्यातल्यातनं हा पक्ष पुढे निघालेला। त्यामुळं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे हा गुंडांच्या पक्षाचे मुख्यमंत्री अशा प्रकारची भाषा वापरायला लागले। आम्ही पण 15 वर्ष काँग्रेस बरोबर कारभार केला, परंतु विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही कुठं मतभेद होऊन द्यायचो ना। कधी काही घटना घडायची, कधी पवारसाहेब पण म्हणायचे हा जड झाला। सी24 तासाठी अरुण कुमार मोटे, शिरूर।